नमस्कार, मी प्रज्वल सूर्यवंशी, वय 14, इयत्ता 9वी, मराठी हायस्कूल नाशिक। मित्रांनो, कोरोनामुळे साऱ्या जगासमोर असंख्य आव्हाने उभे राहिली आहेत। प्रत्येकाच्या पातळीवरचे प्रश्न वेगवेगळे आहेत। एकीकडे जगण्याची लढाई छाडण्याची भीती आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जगण्यावरच आलेल्या निर्बंधांची खोलवर पसरत चाललेली मनोवस्था यांच्या द्वंद्वात माणूस नावाचा प्राणी संघर्ष करतो आहे। कोरोनाने माणसाला माणसापासून दूर लोटण्याचा निर्दयपणा लादत लॉकडाऊन, क्वारंटाईन आणि आयसोलेशन सारखे शब्द आपल्या जगण्याला आता वाळवी सारखे पोखरू लागले आहेत। ज्या समाजात माणसांच्या सामाजिक, आर्थिक, भावनिक गरजांची पूर्ती होते, त्या समाजाच्या सामाजिकीकरणाला कोरोना आता वाळवी सारखा पोखरू लागला आहे। कोरोना संपल्यानंतर समाज कसा असेल याचा विचारही अंगाचा थरका पुडवतो, आणि मग मलाही आपल्यासमोर विषय मांडावा लागतो, कोरोना नंतरचा समाज। सुधीर फडकेंनी जग हे मंदीशाळा या कवितेत म्हटलं होतं, कुणाना माहीत सजा किती ते कोठून आलो देणच स्मरते, कोठून आलो देणच स्मरते, सुटके लागी जीव घाबरतो, जो आला तो रमला, जग हे बंदीशाळा, जग हे बंदीशाळा। आणि आज आपली अवस्था अशीच तर आहे ना। मित्रांनो, सुरुवातीला लॉकडाऊनमुळे आलेला एकांतवास ही मला जीवनातील एकसुरीपणा दूर करून नव चैतन्य फुलवण्याची एक नवी संधी वाटली। ठाईच बैसुणी कराय का चित्त या संत तुकारामांच्या शब्दांनी नव्या वाटा धुंदाळण्याचे सामर्थ्य मिळाले खरे, पण सक्तीच्या बंदीवासात नात्यांचा गोडवा अनुभवत असताना घरातील माणसांचे आर्थिक स्रोत मंदावल्याने सुरू झालेली कुतरोड काळजात धस्स करणार आहे। या बंदीवासाने मला मित्रमैत्रिणींपासून व समाजापासून दूर राहण्याची शिक्षा दिली आहे। सूर्याच्या कोवळ्या किरणांचा एक कवडसा तरी अंगावर घेता येईल का, इतकी भयावह स्थिती माझ्या नाशिक शहराची झाली आहे। माझ्या बाबांचे कामच थांबल्याने एक एक रुपयांचे महत्व माझ्या मनाला काट्यांप्रमाणे टोचते आहे। गल्ली बोळात कंटेनमेंट झोनचे बॅनर समाजात वाढत चाललेल्या वेदनांचे साक्षीदार बनतात। कोरोनामुळे आपल्या जीवनाची तीन भागांमध्ये विभागणी झाली आहे। कोरोनापूर्वीचा काळ हा आपला भूतकाळ, आज सुरू असलेला संघर्ष हा वर्तमान, आणि कोरोना संपल्यावर जेव्हा आपण जीवनक्रमाकडे वळणार आहोत तो आपला भविष्यकाळ। सतत प्रयत्न करणे हा मानवी स्वभाव आहे, पण ही लढाई प्रदीर्घ आहे, जी कोरोना संपल्यावरही समाजाला खऱ्या अर्थाने लढायची आहे। या जगात पहिलं महायुद्ध हे शस्त्रांचं, दुसरं अस्त्रांचं, आणि तिसरं तुमच्या आमच्या संयमाचं आणि सहनशीलतेचं आहे। आणि हा संयमच कोरोना नंतर समाजाला स्थैर्य मिळवून देणार आहे। महाभारतात कर्ण म्हणाला होता, देवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम, ह्या तर खऱ्या नियतीला आव्हान देणाऱ्या ओळी आहेत। आणि कोरोना नंतर समाजाची नियती आपल्या जीवनातले एक रंग तर हरपून घेणार नाही ना, हा खरा प्रश्न आहे। आजच शाळा उघडल्यानंतर इतरांशी कसे वागायचे याच्या सूचना क्लेशदायक आहेत। प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहताना माणुसकी हरवून तर जाणार नाही ना, हा खरा प्रश्न आहे। पूर्वी घरी लग्न असलं की आमच्या मालेगाव तालुक्यात सारा समाज एकत्र येऊन मदत करायचा, पण काल परवा त्याची जागा पॅकेजने घेतली। उद्या हीच माणसे ऑनलाईन लग्नाच्या नावाखाली स्वतःला चाणाक्षपणे समूहापासून दूर तर करून घेणार नाहीत ना, हा खरा प्रश्न आहे। मित्रांनो, कोरोना बाधितांना मिळणारी अमानुष वागणूक यामुळे सामाजिक दरी वाढते आहे, आणि उद्याच्या भविष्याचा हाच खरा टर्निंग पॉइंट ठरेल का, हा खरा प्रश्न आहे। कोरोनामुळे समाजात गाव आणि शहर यांच्यामध्ये एक फलीबोटी भिंत उभी राहिली आहे। शहरांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलून गाव न्यायाधीशाच्या पिंजऱ्यात आहे। आता कोणतीही स्मार्ट सिटी आपले रक्षण करू शकत नाही, ही बाब दुःखास्पद आहे। म्हणून शहरांचा विकास स्रोत गावांकडे नेणे आता गरजेची झाली आहे। अटल कवी अब्दुल कलाम म्हणतात, निराशेच्या काळात केलेला एक निर्धार एका नव्या दिशेला जन्म घालतो। आणि म्हणूनच क्रिएटिव्हिटी, ह्युमॅनिटी आणि टेक्नॉलॉजी या तीन स्तंभांवर मी माझ्या सर्जनशील आयुष्याची उभारणी करतो आहे। चला तर मग नकारात्मकतेला गाडून टाकत सकारात्मकतेने नवा इतिहास घडूया, या सर्व कोंडी फोडून टाकूया। शेवटी इतकंच म्हणेल, बंद मार्ग बंद गाव, बंद देश होत असे, बंधनात सापडून शब्द ही मुके मुके, खोल द्वार असे की झेलशील अंबरा, आज मी असाच घरातल्या घरात बरा। धन्यवाद।